आजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ हास्य मनोरंजनासाठी एकच पर्याय, सबस्क्राइब करा अल्ट्राचं धम्माल मराठी आणि बेल आयकनवर क्लिक करा. एक मिनिट. नमस्कार. हॅलो, गुड आफ्टरनून. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सगळे अंगावर आले की एकदम घाबरले होते. घाबरू नका. मी काय, मी शेड इन्स्पेक्टर चतुर. हॅलो. हे इन्स्पेक्टर गायकवाड. नमस्कार. आणि ही डॉक्टर भंडारे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सगळे पोलिसात आहात काय? पोलिसात आहात? माझी नाही सांगायचं. आवाज तर काय, मी खरंच काय केलेलं नाही. छे, आपला काहीतरी गैरसमज आहे. आम्ही आपल्याला पकडायला नाही आलो. अहो, आम्ही तर तुमचे फॅन्स आहोत. आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोलायचं होतं? मग चला ना इथे, जरा बाजूला चला ना. चला मेकअप रूम मध्ये बसूया. हे बोलतात काय, हे कसं काय शक्य आहे? आपल्याला नाही जमणार. अहो, त्यात काय अवघड आहे? ऍक्टिंग तर करायची. ऍक्टिंग सिनेमात करणं सोपं आहे, प्रत्यक्षात करायचं म्हणजे काय खायचं काम आहे काय? भांड फुटलं ना तर खून करतील मला. तुमचं काय दादा? अहो, असं काय करताय? आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. अहो, अख्खं पोलीस खातं तुमच्या पाठीशी आहे. कशाला? मी मेल्यावर पंचनामा करायला. चांगलाय विनोद, चांगलाय विनोद, चांगलाय. माझ्या इकडे जीव चाललाय, हसतय दात काढून. माफ करा अशोकजी, पण मी थोडं बोलू का? बोला ना, पण थोडंच बोला, मी ऐकतोय. कायद्याला मदत करणं प्रत्येकाचं कर्तव्य नाही का? अहो, पण कायद्याला मदत करणं वेगळं आणि कायद्यासाठी बळी जाणं वेगळं. मिस्टर अशोक सरा, जर तुमच्या केसाला धक्का लागला ना तर मी राजीनामा देईन. मग तर झालं ना. तुम्ही फक्त एमडी होऊन फॅक्टरीवर या आणि मग बघा गंमत. गेला असेल की दुसऱ्या गावाला येतील की? अहो, 50 लाखाची अपरातपर करून पळून गेलंय ते एमडी, आता कुठलं येतंय परत असं म्हणता? तुम्हाला माहित नाही वाटत, चेअरमन बिरमन बोंबा बोंब सगळी काय सांगायचं तुम्हाला आता. जायला कोण तुम्ही? हा, मी मॅनेजिंग डायरेक्टर धैर्यशील धुरंधर. शक्य नाही. काय शक्य नाही रे नरपाटल्या. काय एमडी परत आला? आईला बंड्या, डोसक बिस्क फिरलं काय रे तुझ? सांग भला. आईला ऐकाव ते नवलच. पण मी म्हणते एमडी परत येईलच कसा? अहो, पण ते आलाय, मी माझ्या डोळ्यानं बघून आले ना. व गुड मॉर्निंग एव्हरीबॉडी. तू नाही, तुम्ही 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 परत कसे आलात? पायाने चालत आलो. अहो, पण एमडी साहेब तुम्ही गेला होता तरी कुठं? जिथं तुम्ही मला पाठवलं होतं तिथं. असं आड वाटेल काय बोलताय? वाईच मोरया की चोराची पावलं चोरालाच कळतात. मी कुठं गेलो होतो, का गेलो होतो हे तुम्हा सर्वांना चांगलं ठाऊक आहे. मग परत तरी का आलाय? तुमचं पितळ उघडं पाडायला. 50 लाखाची अफरातफर मी केली असं तुमचं म्हणणं आहे. सिद्ध करून दाखवते, नाहीतर मी सिद्ध करून दाखवतो. काय 50 लाख कुठं गेले ते? थट्टा करता काय राव, मला कसं माहित नाही. मग अंत्ययात्रेला आलो होतो काय मी? असेल असेल. हे ते काय जयवंतराव, अरे जय जय भगवंतराव, भगवंतराव साने, ते ते
भगवंतराव माने काय आली मला नीट आठवत आहे ना त्यामुळे असं होतंय. ठीक आहे ठीक आहे, मस्त एकदम.